लाईक करा व शेअर करा सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी इरफान तालिकोटी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते यांचं ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व असंतुष्ट काँग्रेसचे कार्यकर्ते त्याशिवाय युवक वर्ग त्याशिवाय पत्रकार बंधू सर्वजण उपस्थित आहेत आज या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये ऑलरेडी अंजली निंबाळकरना तिकीट जाहीर झालेलं असलं तरी बंडखोरी बंडखोर आमदार म्हणून इरफान तालीकोटी एक तरुण व्यक्तिमत्व तडफदार असं जवळजवळ सतत दहा वर्ष ऑफिस उघडून जनतेच्या अडी प्रत्येक वेळेला धावून गेलेला नेता असा त्यानं नाव केलेला आहे पण पक्षानं त्याला तिकीट दिलेलं नाही फार विनंत्या केल्यानंतरही त्यांनी त्याला तिकीट दिलेलं नाही कारण आता अधिकारावर असलेल्या आमदारांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे पण आमच्या या जनतेच्या अडीअडचणींना तळागाळापर्यंत जाऊन बग बघणारे नेते नेत्याची आवश्यकता आहे आणि या नेत्याचं काम इरफान तालिकोटी यांनी स समग्रपणे केलेलं आहे याला अनुसरून सर्वांनी काँग्रेसच्या जे काही आमची आम्ही जन्मजात काँग्रेसची लोकं आहे पण इथं जे एकनिष्ठ आहेत त्यांना किंमत नाही आहे कारण आता बाहेरून आलेले नेते मोठे झाले आमच्या तालुक्याचे नेते कोण मोठे व्हायला तयार नाहीत ही जनतेच्या मनात खंत आहे आणि आज आजकाल आम्हाला जसा अशोक पाटील आमदार होता घोंगड्यावर बसणारा त्या पद्धतीचा आमदार आम्हाला पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवून इरफान तालिकोटी याला बंडखोरी करून व पक्षातून या उभे करायचं आम्ही पक्षाने तिकीट दिलं नाही तरी जनतेनं त्याला आम्ही तिकीट दिलेलं आहे आणि एवढं आम्ही जनतेला मी एक विनंती करू इच्छितो की कारण जातीन मुसलमान असला तरी हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजाचा दुवा असा हा माझा भाचा मी त्याचा मामा असलो तरी माझ्या अंतकरणातून सांगतो की त्याला सर्वांनी मतदान करून त्याला नेता करावं आणि या तालुक्याचा विकास करून घ्यावा एवढं मी विनंती करू इच्छितो